नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमाशिवाय मंडळी ओम नमा शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मी खूप वेळा सांगतो तुम्हाला सुद्धा खूप वेळा सांगितलंय की जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं ना ते चांगल्यासाठी घडत असतं आपण चांगला विचार करावा न? चांगला होकार आरती म्हणजे काय जी घटना घडेल ते आपल्या भल्यासाठी होतं आपल्या चांगल्यासाठी होत असतं काही असेल कुणी तुम्हाला एखाद्या वेळेस शिवी दिली उदाहरण तरी ते भल्यासाठीच दिली असं समजायचं म्हणजे त्याच्यातून चांगला विचार घ्यायचा आता तुम्ही म्हणाल की आता सुई दिली तरी तुम्ही म्हणता की चांगला घ्यायचं त्याच्यातून अवघडच आहे हो अवघड काहीच नाही एकदम सोपं आहे एकदम सोपं तुम्हाला कुणी वाईट बोललं तरी ही आपल्या भल्यासाठी बोललं आहे आपल्या चांगल्यासाठी बोललं आहे बोल याच्यामागे आपल्या ईश्वराचा काहीतरी चांगला उद्देश आहे असं समजायचं प्रत्येक गोष्टीतून निराश होयचं नाही आता मी सुद्धा निराश होतो मला जरी कोणी वाईट बोलतो होतो ना तितकी अपुरता होतो परत मी त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करतो म्हणजे होकारार्थी विचार याच्या याच्यामागं ईश्वराची काहीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्यासाठी भल्यासाठी हे काहीतरी कार्य करते आपला कधी कधी विनाकारण छळतं कुणीतरी त्रास देतं शेजारी पाजारी अगरे इतर कुणीही आपला तर वाईट वाटतं मला पण वाईट वाटतं पण माझ्याकडे एक पद्धत आहे मी चांगला विचार करतो त्या गोष्टीचा याच्यामागे ईश्वराचं काहीतरी आहे हे असा का करायला आहे व्यक्ती तर ईश्वरानंच काहीतरी शक्ती पाठवली आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल होणार आहे आपल्यात काहीतरी सुधारणा होणार आहे अगर आपल्याला काहीतरी चांगलं भेटणार आहे असा मी विचार करत असतो तुम्ही जीवनात तुमच्या जीवनात अशा बऱ्याच घटना घडत असतील की तुम्हाला कुणीतरी वाईट समजा अगर तुमच्याच बरोबर काहीतरी वाईट झालं काही असेल त्याच्यातून तुम्ही चांगला विचार घ्यायचा शोध घ्या तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं भेटणार आहे कुठलीही घटना काही जे असेल आपल्या बाबत घडतं ना ते चांगल्यासाठी घडतं म्हणजे भल्यासाठी आपल्या भल्यासाठी घडत असतं लक्षात ठेवायचं फार महत्वाचं ही खूप महत्वाचं फक्त आपण चांगला विचार घ्यायचा प्रयत्न करणं गरजेचं असतं तुम्ही आता वाईट वाटत असेल आता बऱ्याच म्हणजे एक प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास आहे कुणाला सासू सासरं काही काय जे असं नवऱ्या सगळ्या गोष्टीचा त्रास आहे वेगवेगळा पण त्याच्यातून तुम्ही चांगलं घ्या समजा तुमचा नवरा वाईट वागत असेल तरी त्याच्यामागं काहीतरी चांगलं आहे तुमचं हित आहे हे लक्षात ठेवा अगर कुणाची बायको तुम्हाला समजा त्रास काय कर तर त्याच्या मागे सुद्धा ईश्वराचं काहीतरी चांगलं आहे असं समजा तुम्ही चांगला विचार करायला शिका चांगला विचार करायला बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्यात चांगलं सापडेल खूप जणाला चांगला बिझनेस करत करत एकदम पुरा खाली येतं मग वाटतं आपल्याला की असं का झालं हे सुद्धा जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे झालं ते भल्यासाठी झालं एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही त्याचं संशोधन करा हे असं का झालं मग त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच चांगले चांगले उदाहरणं सापडतील की आपण ह्या गोष्टी केल्यामुळं अग्र असं असं झाल्यामुळं असं झालं तर यापुढे आपल्याला ही एक शिक्षा आहे आणि यापुढे आपल्याला सुधारणा करायची हे लक्षात येईल तुमच्या तुम्ही निरीक्षण करायला शिका फक्त मला हसत झालं माझा बिझनेस म्हणून रडत बसू नका रडत बसायचं नाही याच्यात काय याच्या माग उद्देश ईश्वराची शक्ती काय काम करते हे पहा बघा तुम आज असं ठरवा की तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्यात ज्या का वाईट घडलेल्या आहेत आणि त्या घटनेचं तुम्ही निरीक्षण आत्ताही करा न? तर तुम्हाला ते चांगलं सापडेल आणि मला जरूर सांगायचं वाटचापला की ही असं असं आम्ही मला अशी घटना घडली होती आणि याच्यामध्ये मला ही अशी अशी गोष्ट सापडली बघा तुम्ही शंभर टक्के त्याच्यामागं चा चांगला उद्देश असतो फक्त घ्यायला आपल्याला शिकलं पाहिजे आपण घेतला पाहिजे आपण चांगला विचार केल्यानंतर आपल्याला ते सापडतं आपण चांगला विचार करतच नाही आणि तेच आपल्या दुःखाचं कारण आहे तेच म्हणजे आपल्या दुःखाचं कारण म्हणजे आपण विचार करत नाही चांगला बघा प्रत्येकाच्या घरामधलं बघा तुम्ही दुःखी होण्यापेक्षा तुम्ही निरीक्षण करा की आपल्या बाबतीत असं का घडतं खूप लोक मला फोन करतात विचारतात की माझ्या जीवनाचं खर काही खरं नाही काही नाही असं नाही तसं नाही चालत असतं पण ते जे चाललं आहे ते तुम्ही पॉझिटिव्ह विचारानं करा आणि काही जी घटना घडते त्याला तुम्हीच कारणीभूत असतात इतर कुणी नसतं बरं जाऊ द्या ऐक तुम्हाला त्यासाठी काय करतो तुम्ही आता बोर होताल काय सांगालेत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे ती गोष्ट तुमच्या लक्षात येईल की खरंच काय याच्यामागं त्याचा उद्देश असतो मी समजवून देण्यासाठी मी गोष्ट सांगणार आहे तर मी थोडंसं पाठीमागे घेऊन जातो तुम्हाला गोष्टीच्या काळामध्ये आता गोष्टी कुणी सांगतच नाहीत आजूबाजूला सांगत नाही कुणी गोष्ट सांगत नाही आता मोबाईल झालाय ट्रुर ट्रूर फिरवायचं थोडं ह्याचं उलसाकशांडा आणायचा त्याचा उल्साग शहा आणायचा कुठलाच कसं मेळ लागत नाही काय नाही डोकं गंग होतंय पण मी तुम्हाला घेऊन जातो आहे जुन्या काळामध्ये एक गोष्ट सांगतो बोधपर गोष्ट आहे त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर न म्हणजे तुम्ही नक्कीच काय होईल की तुमच्या जीवनात जे दुःख आहे ना तुम्हाला ते नाहीचं होणार आहे त्या गोष्टीचा उद्देश सांगण्याचा तोच आहे तर चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो जास्त वेळ घेत नाही तुमचा तर एक राजा असतो आणि प्रधान ही गोष्टी ठरलेले अटम असतात तर त्या प्रधानाला एक सवय असते कोणती सवय असते बरं झालं हा त्याचा एक गोष्ट म्हणजे तो पॉझिटिव्ह विचार करणारा व्यक्ती होता कुठल्याच गोष्टी म्हणजे तो नाकार नसतं त्याला काहीही घडलं तरी ते बरं झालं बरं झालं देवाचं चांगलं हे देवाचा उद्देश आहे हा जे झालं ते बरं झालं असं समजण्याची तिची वृत्ती होती प्रत्येक गोष्टी म्हणजे काहीही झालं तरी ते बरं झालं हे शब्द काही सोडत नव्हता सवयच होती त्याला आणि तिला सवय लागल्यामुळे ती कुठल्याही गोष्टी म्हणजे तू बरं झालं हाच शब्द प्रयोग करत असे तर एके दिवशी राजा शिकारीला जायचं ठरवलं ना राजेनं आणि पहिल्या जुन्या काळामध्ये काय होतं शोक म्हणून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जात असत राजे प्रधान वगैरे काही ठराविक दहा पाच सैन्य घेऊन आपलं फिरण्यासाठी आणि शिकारी करत असत ही पद्धत होती तर मग आदेश दिला की आज आपल्याला शिकारीला जायचं आहे मग ती तयारीत लागली जी तलवारी वगैरे साफसफाई करणारे लोक असतात ती लगेच म्हणजे शस्त्र लगेच साफसफाई करून मग तलवार आणली राजाच्या समोर आणि दाखवली महाराजांना महाराज म्हणले ही तलवार लावली म्हणली धार लावली म्हणली तलवारीला पहा चेक करून प्रधान त्याच्या शेजारी होता मग ती काय आपल्याकडे अशी कशी धार लावली की अशी अंगठ्यानं करायची असे सव असते आपण बघतोच धार लागली की असं लावतो धारेला मग ती असं करता करता धार मस्त लागली होती असं करताना राजाचं जो अंगठा आहे तो कापला गेला म्हणजे तुटला नाही पण कापला गेला आणि त्याच्यातून बळ बळबळ रक्त असं वाहू लागलं की प्रधान शेजारी सवाईप्रमाणे तो बोलला बरं झालं आत्ता बरं झाल्या ह्या शब्दात बरेच गोष्टी असतात बरं झालं असं म्हणणं बरं झालं असं जर म्हणलं तर माणसाला चिड होती फक्त शब्द तोच आहे फक्त बोलण्याची जी टुनिंग आहे त्याच्यामध्ये फरक होतो बरं झालं बरं झालं बर झालं म्हटलं की माणसाला लय चिडी येते सहजरित्या प्रधान बोलला की बरं झालं बरं झालं की अदोगर राजाला हे वेदना होत होत्या वेदना होत होत्या आणि त्याच्यातून हा, हा शेजारचा प्रधान म्हणतो बरं झालं राजाला असा राग आला भयंकर की त्यांना लगेच म्हटला चला रे ह्याला टाका म्हणल्या आतमध्ये म्हणजे तुरुंगात मग चाले ते बाकीचे सण की धरलं प्रधानाला धरलं म्हणले तेवढं धरलं न्याय लागले की म्हणते बरं झालं महाराज राजा म्हणला काय महामूर्ख आहे का म्हणले याला आता तुरुंगात टाकवलं तर तुरुंगा म्हणते बरं झालं याला दंड बसणार आहे काय होणार आहे हम्म राजाचा अपमान केलाय तरी म्हणतो हा बरं झालं माणसाला चीड येणार का नाही नक्कीच येणार मग त्याला तुरुंगामध्ये घेऊन गेले ते सैने आणि मग राजाला ती मलमपट्टी केली ते थोडंसं लावलं ते आणि मग बिना प्रधानाचा हा राजा शिकारीला निघाला मग गेले काही अंतरावर गेले घोडे गाडी च गेले ते काय अंतरावर की अचानकपणे काय झालं खूप आभाळ आलं भरून आबाळ आलं भरून सध्या दररोजच आबाळ येते भरून पावसाळे दिवस आहेत तर आबाळ आलं भरून आणि खूप भरून वारा सुटला वीज कडकडाय लागली आणि अंधकार झाला थोडासा आणि खूप वादळ सुटलं आणि त्याच्या वादळामध्ये वादळामध्ये तो जो राजा होता तो एकीकडे एक गेला त्याचे सैन्य बाजूला एककडे गेले म्हणजे त्यांच्या सगळ्या म्हणजे अवमेळ झाला सैनिक असते ते लांब दूरदूर असतात फक्त प्रधान हा जवळ असतो प्रधान हा सतत राजाच्या बरोबरच असतो झाला घोटाळा आणि मग काय सांगायचं अंधारामध्ये कोण कुंकट गेलं काय पता नाही आणि राजा मग ते पाऊस बी उघडणार असं मग फिरत 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 जंगलामध्ये फिरत होता तेवढ्यामध्ये जंगलामध्ये एक आदिवासी लोक होते आणि आदिवासी लोकांची एक पद्धत असते की ती देवीला नरबली म्हणजे मनुष्य ह्या देवीपुढे त्याचा वध करायचा ही त्यांची पद्धत होती त्या शोधार्थात ते लोक जे आदिवासी लोक होते ते जंगलामध्ये फिरत होते फिरत होते तेवढ्यामध्ये हा राजा त्यांना सापडला मग राजापाशी सैन्य नाही काय नाही त्यांनी धरलं त्या लोकांनी अंग करीत हां बरं झालं त्यांना आनंद वाटला ती वाजवायची धडांग 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 सापडलं त्यांना माझी आणि सापडल्यानंतर राजा बोलतो मी म्हणला मी राजा आहे मी राजा आहे पण गे? ते कोण आहे त्यांना काय देणं घेणं नाही राजा आणि कोण प्रधान काय देणं घेणं नाही ते लोक त्या घेऊन गेले त्याला त्यांच्या वस्तीवर जिथे का देवी होते त्या देवीकडे घेऊन गेले आणि मग अशी पद्धत असते की त्या देवीपुढे नरबली देण्यासाठी त्या व्यक्तीची पूजा केली जाते तिला स्नान वगैरे ही घातल्या जातं म्हणजे तिचे कपडे काढले जातात अगोदर सगळे मग कपडे काढत आंघोळ करताना मग त्याला मस्त करतात काय तेल पाणी सगळं ते व्यवस्थित लावणं भिणं सगळं म्हणजे ही देवीचा प्रसाद आहे ना त्यासाठी त्याला व्यवस्थित करतात मग ते सगळं मग त्यातली काय असतं की सगळं चेक केलेलं म्हणजे शरीरात कुठं काही जखमा वगैरे आहेत का कारण देवीलाही कुठलीही जखम नसणारी व्यक्ती लागते असं त्यांचा समज आणि मग ती राजात आंघोळ तर चेक करायला अचानक असं करत करत त्याच्या बोटाची जखम दिसले ती लावलेलं त्यांनी सोडलं ते द्वे कट्टू झालेलो दिसलो ती कट काढलं की लगेच रक्त निघू लागलं त्याच्यातून मग तिथून लगेच सोडून दिलं त्याला काढून एक चळघडगडहडगड केलं गेलं म्हणले फेल झालं कारण देवीला ही कुठलीही जक्कम नसलेला कुठलं काही झर नसलेला व्यक्ती पाहिजे होता मग ही कट केलं म्हणजे आदोगर कुणीतरी त्याला हे केलेलं आहे ते देवीला नाही चालत प्रसाद म्हणून त्या लोकांनी राजाला सोडून दिलं आणि राजा मग परत तर आपलं त्याच्या राजधानीकडे निघाला त्या जंगलातून असं थोडं 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 असं म्हणजे शोधत शोधत गेला आणि त्याच्या मनात एक विचार येऊ लागला जो प्रधान आपल्याला बोलला होता की बरं झालं बरं झालं म्हटलं होता ती खरंच त्याचं बरोबर आहे ह्या जखमेमुळं मी आज वाचलो ही जखम नसती झाली तर ह्या लोकांनी मला बळी दिला असत देवी पुढे बळी केला असतं माझा तो विचार करून खरंच आपला प्रधान ही चांगला आहे त्याच्या मनाने भावना निर्माण झाली चांगली भावना निर्माण झाली आणि राजा हळूहळू हल गे त्या राजधानीत आला तर मग आल्यानंतर मग तिथले सगळे आले लोक त्यांना राजाला घेऊन गेले राजाच्या मनामध्ये सतत एक आपण ह्या जखमेमुळं वाचलो ह्या जखमेमुळं वाचलो हे जखमेमुळं वाचलो हे सतत त्याच्या डोक्यात राहिलं आणि अदुकर त्यानं राजधानी म्हणजे दरबारात जातात अदुकर त्यांनी आदेश दिला की बाबा त्या आपल्या प्रधानाला घेऊन या इकडं त्याला माझ्याकडे घेऊन या मग राजा मी बोलून घेतलं दरबारामध्ये म्हणले खरच तू म्हणतो ते बरोबर आहे तू म्हटला बर होता ना म्हटले की बरं झालं खरंच तुझं म्हणणं बरोबर होतं ही जक्कम नसती झाली तर माझा बळी गेला असता त्या आदिवासी लोकांनी माझा बळी घेतला असता तर तू म्हटलेलं बरोबर आहे पण मला एक प्रश्न पडतो की मी तुला तुरुंगात टाकलं म्हणजे शिक्षा होणार हो तुला तुरुंगात टाकलं मी परत आल्यानंतर तुला शिक्षा करणार होतो त्यावेळेसुद्धा तुरुंगात तू तुरुंगातमध्ये टाकताना तू कसं काय म्हटला की बरं झालं तुरुंगात टाकलेलं बी त्याचा मला अर्थ समजला नाही म्हटले हे माझ्या बाबतीतला समजला परंतु तुझ्या बाबतीतला अर्थ हा मला समजला नाही तो अर्थ मला सांग त्याचा अर्थ काय तू तुला तुरुंगात टाकल्यानंतर तुला एक शिक्षा झाली तुझी इज्जत गेली प्रधानला तुरुंगात टाकलं तरी तू म्हणतो की बरं झालं म्हणजे याचं मागचं काय तुझा उद्देश आहे हो म्हणलं महाराज तुम्ही विचारता ते बरोबर आहे त्याचं असं झालं जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं मला तुम्ही बरोबर घेऊन गेला असतात आणि सैन्य जर उदर असतं सोन्य इकडे तिकडे समजा पळून गेलं पण मी प्रधान आहे मला तुम्हाला सोडून जाता येत नाही मी तुमच्या सतत बरोबर असतो आणि मी तुमच्या बरोबर असल्यामुळं तुम्ही जिथं जाता तिथं मला यावंच लागतं तुमच्या मागं तुमचं शिपूर सोडताच येत नाही मला म्हणजे जर का आपण दोघही त्या लोकांच्या तावडीत सापडला असतो मी पण सापडलो असतो तुमची जक्कम तुम्हाला सोडलं असतं पण मला काही जक्कम वगैरे हो काही नव्हती आणि मग माझा बळी गेला असता तिथं कारण मला काही झालेलं नव्हतं तुमच्याऐवजी माझा बळी गेला असता त्या देवीसमोर या लोकांनी मला सोडलं नसतं मी कारण मी माझं मला कुठे जक्कम नव्हती त्याच्यासाठी मला समजायचं की माझं पण बरं झालं तुम्ही तुरुंगात मला सुरक्षित ठेवलं आणि तुम्ही ते उन्हा पावस तिकडे काय बोमलं फिरलात हां मला चांगलं तुरुंगात बसलं तर काय वाईट आहे म्हणले शांत कुठलं काय नाही काय नाही म्हणली हां <laughs> विनाकारण तुमच्या भाग यायचं तुमच्या बरोबर येऊन मी अडकून बसलो असतो बनली माझा गेला असतो बळी म्हणून असं समजायचं की ते पण बरं झालं तर मंडळी लक्षात आलं का तुमच्या की फक्त आपण पॉझिटिव्ह विचार होकार ती विचार करायला शिका जे काही आपल्या जीवनामध्ये घटना घडतात ना कुठलीही घटना घडत असेल तरी ती चांगल्यासाठी घडते भल्यासाठी घडते एवढं लक्षात ठेवायचं काहीही होऊ द्याव तुम्ही फक्त चांगलं झालं म्हणा तुमच्या जीवनात काय असाल काय मुलाच्यावरती मुलं ऐकत नसतील ते, ते बरं झालं नाही ऐकत ते काय जी आहे ते तुमच्या भल्यासाठी होतं एवढं लक्षात ठेवायचं फक्त तुम्ही चांगला विचार करा त्याचं भलं शोधा त्यातून पॉझिटिव्ह विचार करा आणि मग तुम्ही जीवनामध्ये आनंदी आनंद उपभोगता एवढं लक्षात ठेवा समजलं तर तुमच्या जीवनातील एखादी घटना असं काय असेल आणि तुम्हाला तुमच्या बाबतीत सुरुवातीला वाईट पण आज त्याचा विचार केल्यानंतर ते कसेच भली झाले चांगल्यासाठी झाले हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि ते समजलं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा तर असो आता आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे आणि परत भेटायचंही उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय जय हिंद जय भारत सुकिरा समाधानी रहा आनी,